पनवेल महापालिका को स्थापित हुए एक महीना सफलतापूर्वक पूर्ण हुआ, जहां आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे ने 1 अक्टूबर 2016 को कार्यभार स्वीकार किया था, जिसके बाद इन एक महीने में पनवेल के विकास में तेजी आई है। आयुक्त ने शुरुआत में ही अतिक्रमण के विरोध में कठोर भूमिका अपनाते हुए अवैध होर्डिंग्स, अवैध फेरी वालों और अवैध पार्किंग की समस्या को मार्ग पर लाने के लिए ध्यान केंद्रित किया। इसके साथ ही शहर को स्वच्छ बनाने के लिए महत्वपूर्ण अभियान पर काम करना शुरू किया। इतना ही नहीं, पनवेल के सर्वांगीण विकास के लिए प्रयत्न चालू है। पालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे की कारीगरी इस समय चर्चा में, शहरवासियों को प्राथमिक सुख सुविधा के लिए आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे की क्या योजना है, इस संदर्भ में आयुक्त ने सविस्तार जानकारी नवी मुंबई आवाज से साझा की है। पनवेल महानगर पालिका नवीन असल्यामुळे ग्राम पंचायतींकडून माहिती घेणं, डेटा हँडओव्हर करणं, सिडको करून डेटा हँडओव्हर करणं ही कामं चाललेली आहेत। आपल्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे आणि बऱ्याच प्रोसिजर्स, बऱ्याच फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत। ह्या चालू असताना आपण पनवेलमध्ये स्वच्छतेची मोहीम राबवली, स्वच्छतेवरती आपण कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे। घनकचरा व्यवस्थापनाचं चांगल्या रीतीने आता सध्या शिस्तीने घनकचरा व्यवस्थापन होत आहे। त्याच्यानंतर आपण सगळ्या शहरामध्ये जे ओपन गटर्स आहेत त्यांचा सर्वे केलेला आहे आणि लवकरात लवकर शहरामधली सर्व गटारे क्लोज करण्यात येतील। त्यानंतर आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून काही रस्त्यांची खड्डी बुजवली, काही सेवाभावी संस्थांशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून 20-21 रस्त्याची खड्डी बुजून झालेली आहेत। अशा प्रकारच्या विविध इनिशिएटिव्ह आपण घेतलेले आहेत। थोडासा वेळ लागेल, आम्ही जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे आणि त्या रीतीने महानगरपालिका आपलं काम करते। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगत के साथ स्वप्नाली देसाई की रिपोर्ट।